विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. सदाशिव पाटील राष्ट्रवादीत जाणार का? नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. बदलत्या राजकीय समीकरणाचे पडसाद खानापूर आटपाडीत उमटणार. खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील राष्ट्रवादीत जाणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवतीर्थावर मंत्री म्हणून जयंत पाटलांनी शपथ घेतली. त्यांना शुभेच्छा द्यायला माजी आमदार सदाशिव पाटील व वैभव पाटील हे पिता पुत्र मुंबईला खास जयंत पाटील व रोहित पाटलांना शुभेच्छा द्यायला गेले होते. विटे शहरातही त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. हा शुभेच्छांचा व भेटीचा राग रंग पाहता सदाशिव पाटलांची वाटचाल राष्ट्रवादी पुन्हा या दिशेने होणार का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारीची ऑफर होती, पण मतदारसंघातल्या राजकीय गणितांना गृहीत धरून ते अपक्ष लढले. त्यांना भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि राजेंद्र देशमुख यांनी मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे त्यांनी आघाडीचा पाठिंबा घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा त्यांची सारी मदार भाजप नेत्यांच्यावर होती, पण त्यांना अपेक्षित असलेली राजकीय गणितं साकारली नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांची उमेदवारी प्रतिष्ठेची करत भाजपाची सगळी ताकद अनिल बाबर यांच्या पाठीशी लावली. खासदार संजय पाटील, राजेंद्र देशमुख व गोपीचंद पडळकर यांना अनिल बाबर यांचे काम करण्याचे सक्त आदेश दिले. दगा फटका कराल तर याद राखा, असे आदेश दिले. अनिल बाबर हे शिवसेनेच्या चिन्हावर लढत होते, पण त्यांचा विजय भाजपने प्रतिष्ठेचा केला होता. बाबर हे मेंटली भाजपाचे व फिजिकली शिवसेनेचे उमेदवार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना निवडून आणण्यासाठी फडणवीसांची ताकद पणाला लावली होती. बाबर यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा हा फडणवीसांचाच आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच निवडून आणले आहे. राजेंद्र देशमुख दगाफटका करतील म्हणून मतदानाच्या आधी 4 दिवस पुण्यात रात्री 1 वाजता चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर महत्त्वाची मीटिंग झाली होती. खासदार संजय पाटील राजेंद्र देशमुखांना घेऊन पुण्याला गेले होते. तिथे रात्री तिघांच्यात बैठक झाली. त्यानंतर राजेंद्र देशमुखांनी सदाशिव पाटलांना दिलेला शब्द फिरवत अनिल बाबर यांचे काम केले. तीच तऱ्हा गोपीचंद पडळकरांची भाजप सत्तेत येईल व आपल्यालाही भाजपासोबत जायचं आहे अशी मानसिकता व आशावाद पाटील पिता पुत्रांना होता. त्यामुळेच गत 5 वर्षे संजय पाटलांचा पदर पकडून पाटील गटाचे राजकारण सुरू होते. वैभव पाटील सदाशिव पाटलांचे कार्यकर्ते आहेत की संजय पाटलांचे कार्यकर्ते आहेत, असा प्रश्न पडत होता. ऐनवेळी संजय पाटलांचे मेतकूट बाबरांशी जुळले आणि पाटील गटाचा प्रेमभंग झाला. या एकूण राजकीय सारीपाटात फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे अनिल बाबर यांची सरशी झाली, तर सदाशिव पाटलांना पराभूत व्हावे लागले. दोन्ही डगरीवर हात ठेवलेला सदाशिव पाटलांची फसगत झाली. हाती असणारी राष्ट्रवादीची उमेदवारी डावलल्याचा पश्चाताप त्यांना आज होत असावा. शरद पवारांच्या करिश्माने राज्यात बिगर भाजप सरकार स्थापन झाले आहे. आता पुन्हा सदाशिव पाटील राष्ट्रवादीसोबत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप पराभूत होऊ शकते, सत्तेच्या बाहेर जाऊ शकते याची प्रचिती त्यांना आल्याने पुन्हा नवी समीकरणे साकारू शकतात. खानापूर मतदारसंघात सदाशिव पाटील घड्याळाचा गजर करू शकतात. सध्याच्या पाटील पितापुत्रांच्या शुभेच्छा भेटी व बॅनरबाजी त्यांचे संकेत देत आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रुट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.